नमस्कार, मी अर्चना. श्री अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसुरा. अख्ख्या मसुरा आपण बनवणार आहोत. आज कालीच्या काळ्या बनवणार आहोत. ही हा मसुरा आहे. अशा प्रकारे मसुरा अजून मिळतात बाजारात. तर हे आपण घेतलेले आहे. साधारण 125 ग्रॅम आपण हे मसुरा घेतलेले आहे. 125 ग्रॅममध्ये 3 ते 4 लोकांना ह्या पुरणार आहे. आपण साधारण 3 ते 4 लोकांना पुरेल एवढी दाळ आपण मसुरा बनवणार आहोत. या ठिकाणी मी मसुरा स्वच्छ धुवून आणि पाणी घालून कुकरला लावलेले आहे. आणि आपण 2 शिट्या याच्या करून घेणार आहोत. ग्रेव्हीचं साहित्य बघूया. मी एक छोटी खोबऱ्याची वाटी गॅसवर डायरेक्ट भाजून घेतली आहे. गार झाल्यानंतर तिला कापलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण, एक कांदी लसूण आहे सोलून घेतलेलं आहे. अद्रक मला जास्त आवडतं काळ्या भाजीत, म्हणून मी जास्त घेतलेलं आहे. आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. तर मग आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक चिकन वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे. या 2 शिट्या झाल्यानंतर आपण ग्रेव्ही यूज करणार आहोत. कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे. त्यात आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ती घालूया. आपण कोथिंबीर भरपूर घातलेली आहे, त्याच्यामुळं आपली ग्रेव्ही ही हिरवीगार दिसते आहे. जिरं, आपली ग्रेव्ही आता असं पाणी आहे, सॉरी तेल सोडती आहे. असेल गरम मसाला, एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद आणि थोडंसं जिरं व्यवस्थित आपण हे परतून घेतोय. सर्व मसाले आपण गॅस स्लो केलेला आहे आणि मसाले घातले. आता मसुराची डाळ मसुरा जशी शिजवली आहे त्या घालूया. ज्या प्रमाणात आपल्याला घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणात आपण घट्ट पातळ करून घेणार आहोत. मला थोडीशी घट्टच लागते तर मी थोडी घट्ट ठेवणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात घट्ट पातळ ही बनवून घेणे. शेवट चवीनुसार मीठ, मीठ ही शेवट घालायचं आहे. आपली भाजीची क्वांटिटी बघायची किती प्रमाणात झाली आहे आणि त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी हे मीठ शेवट घातलेलं आहे. आणि आपली मसुरा ही झालेली आहे. काळी मसुरा एकदम छान वाशेतो आहे आणि दिसते देखील खूप छान आहे. आणि तुम्ही देखील अशी मसुरा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. आणि तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली मसुरा ही उकळलेली आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.